नमस्कार, मी वर्षा। शालिनी प्लस बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत। सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्स वर। वायएसआर काँग्रेस अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्यावर हल्ला, सेल्फी काढण्याच्या बहाण्याने केला हल्ला। एसटी कर्मचाऱ्यांना यंदा 1 नोव्हेंबरला मिळणार वेतन, दिवाळी निमित्त एसटी प्रशासनाचा निर्णय। पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना अखेर न्याय, श्रेयवादावरून केलं जात आहे राजकारण। आणि पुणे पिंपरी चिंचवड मध्ये आग सुरक्षा उपक्रमाचे आयोजन, सेफ किड्स फाउंडेशनचा उपक्रम। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्यावर विशाखापट्टणम विमानतळावर जीवघेणा हल्ला झाला आहे। एका अज्ञाताने रेड्डी यांच्यावर धारदार शस्त्राने वार केला आहे। पाहूयात ही बातमी। या हल्ल्यामध्ये रेड्डी यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे। हल्लेखोर तरुण कोण आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही। रेड्डी विमानतळाच्या लाऊंजमधून बाहेर निघाले, त्यावेळी सेल्फीच्या बहाण्याने हा तरुण रेड्डी यांच्याजवळ गेला आणि काही कळण्याच्या आत त्याने रेड्डी यांच्यावर हल्ला केला, अशी माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिली। हल्ल्यात रेड्डी यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। हा हल्ला नेमका कोणी केला आणि का केला हे अद्याप कळू शकलेलं नाही। पोलिसांनी आरोपीची चौकशी सुरू केली आहे। ब्युरो रिपोर्ट, दिल्ली। एसटी कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी सण सुकर होण्यासाठी एसटी प्रशासनाने यंदा प्रथमच कर्मचाऱ्यांचे वेतन 1 नोव्हेंबर रोजी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। एसटीच्या कर्मचाऱ्यांना पगारासोबत वेतनवाढ आणि थकबाकीचे 5 हप्ते देखील मिळणार आहेत। दिवाळी भेट म्हणून एसटी कर्मचाऱ्यांना 2,500 रुपये तर अधिकाऱ्यांना 5,000 देण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे। याशिवाय एसटी अधिकाऱ्यांना 10% इतकी वेतनवाढ, तसेच एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करण्यात आली आहे। एसटी अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात राज्य सरकारी अधिकाऱ्यांप्रमाणे 6% इतकी वाढ जुन्या वेतनानुसार करण्यात आली। ऑक्टोबर 2018 वेतनापासून हा महागाई भत्ता देण्यात येईल। वेतनवाढीमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आधीच सुधारित झाले आहे। त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र शासनाप्रमाणे 2% इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला। एसटी अधिकाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या 10% इतकी अंतरिम वाढ करण्यात येणार आहे। ऑक्टोबर 2018 ही वेतनवाढ लागू होईल। याबाबत अभ्यास करून महामंडळाला शिफारस करण्यासाठी मंत्रालयातील निवृत्त अधिकाऱ्यांनी 2 सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई। 155 कर्मचाऱ्यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर घेऊन त्यांच्या पीएफ सह अन्य सुविधा पालिकेने द्याव्यात असे सांगून हे कर्मचारी पालिकेकडे वर्ग करण्यास पीएमपी प्रशासनाकडून विलंब लावला जात होता। मात्र पीएमपी व्यवस्थापक आणि नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत पहिल्यांदाच 155 कर्मचाऱ्यांना पालिकेत वर्ग करण्याची मागणी करून पीएमपी प्रशासनाला 3 दिवसाची ही डेडलाईन देण्यात आली आहे। त्यानंतर पीएमपी प्रशासनाने नमते घेत पिंपरी चिंचवड मधील 155 पीएमसी कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या अटी वगळून महापालिकेत वर्ग करण्याचा आदेश दिल्याची माहिती विरोधी पक्षनेता दत्ता साने यांनी दिली आहे। पीएमपी प्रशासनाने नमते घेत पिंपरी चिंचवड मधील 155 पीएमपी कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या अटी वगळून महापालिकेत वर्ग करण्याचा आदेश दिल्याची माहिती विरोधी पक्षनेता दत्ता साने यांनी दिली आहे। याबाबत सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनीही प्रयत्न केले। पिंपरी चिंचवड महापालिकेत पुणे महानगर परिवहन महामंडळाचे सुमारे 235 कर्मचारी सन 2001 कामकाज करत होते। त्यातील 80 कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून 155 कर्मचारी अद्यापही सेवेत कार्यरत आहेत। त्या सर्व कर्मचाऱ्यांचा वेतन, भत्ते आणि अन्य सोयी सुविधा पुणे महानगर परिवहन महामंडळाकडूनच ते घेत होते। मात्र ते महापालिकेचे कामकाज करीत होते। त्यांच्या हजेरीची प्रतिपूर्ती दर महिन्याला महापालिका पीएमपीएमएलकडे पाठवून देत होती। याबाबत तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी देखील आदेश काढून महापालिकेतील कर्मचारी पीएमपीएमएलकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते, परंतु कर्मचाऱ्यांच्या दबावामुळे त्या आदेशास त्यांना स्थगिती द्यावी लागली होती।
खरं तर जे पीएमपीएलचे कर्मचारी गेले अनेक दिवसापासून पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये काम करत होते आणि मला असं वाटतं की ते त्यांच्या कामामध्ये परफेक्ट होते, त्यामुळे मागच्या पीएमपीएलच्या एमडींनी त्यांना लगेचच तिकडे पाठवण्यासाठी सांगितलं गेलं आणि मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून आम्ही त्याचा दिवसापासून पाठपुरावा करत होतो आणि परवाच त्यांनी पीएमपीएलच्या एमडींनी आम्हाला ते कर्मचारी पुन्हा पिंपरी चिंचवडच्या कामासाठी अवेलेबल करून दिले नाहीत. निश्चितच त्यांच्या सेवेचा पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांसाठी निश्चित फायदा होईल. खरं तर मी आदरणीय आमच्या आयुक्त श्रेयवन हाडेकर आणि याच्या गुंडे मॅडम आपल्या नैना गुंडे पीएमपीएलच्या अध्यक्ष यांचं मी मनापासून आभार मानेल आणि त्यांचं कौतुकही करेल. गेले 6/6/2018 रोजी मी हे पत्र दिलं होतं की या पत्रानुसार त्या कामगारांच्या मागण्या होत्या की ते कामगार पिंपरी महानगरपालिकेत परत यावे. त्याला कारण असं आहे की जसं तुकाराम मुंडे ज्या वेळेस पीएमपीएलचे अध्यक्ष झाले आणि पीएमपीएलच्या अध्यक्षानंतर आमचे जे कामगार सेमडे दुसऱ्या दिवशी आपले जे पीएमपीएलचे कामगार जे पूर्वी आपल्याकडे काम करत होते अनेक वर्ष त्या ते कामगार काम करत असताना मुंडे साहेब आले आणि ते सगळे कामगार पुन्हा एकदा गेले पुण्यात. त्यांच्या पुण्यात त्यांचं एक त्यांना कामावर रुजू करण्यात आलं ज्यावेळेस पीएमपीएल एकत्र राहिले त्यावेळेस. पण आमची अशी मागणी होती की ज्यावेळेस आपले कामगार तिकडे गेले तसे त्यांचे पण कामगार आपल्याकडे येणं अपेक्षित होतं. ते कामगार अपेक्षित आपल्याकडे आले नाहीत आणि जे आले ते मला वाटतं तुकाराम मुंडे जशी बदली झाली तसे ते सगळे कामगार पुण्यातले घेऊन गेले आणि आपले कामगार आपल्या तिकडे ठेवले. या कामगारांची अडचण अशी होती की कोण हडपसर कोण ते असे डेपो अनेकानेक इथनं लांबच्या डेपोंना आपल्या कामगारांना हरेसमेंट करण्याचं काम या पीएमपीएलच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत होतं. म्हणजे इथून तो माणूस जायला त्याला 3 तास यायला 3 तास आणि कमीत कमी त्याला 8 तास ड्युटी असं तर जवळपास 12 ते 13 तास त्याचे त्यामधल्या ह्याच्यामध्ये जायचे. म्हणून मी 6/6/2018 सगळ्या कामगारांचं म्हणणं ऐकून त्यांना हे पत्रव्यवहार केल्यानंतर मी त्यांनी मला काल पत्र आलेलं आहे साधारणतः 20 ऑक्टोबरला हे पत्र आलेलं आहे. पूर्व पीसीएमटी कडील 155 कर्मचारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वर्ग करण्याबाबत त्यांचं ते तारीख 4/10/18 पत्र आहे. साधारणतः त्यांचं म्हणणं आहे की आम्ही 1-1.5 महिन्यात सगळे कर्मचारी आम्ही इकडे वर्ग करू टप्प्याटप्प्याने. त्यांचे तसे ऍडजस्टमेंट चालू आहे. ते कामगार काही तिथं भरणार आपले कामगार ह्या महिन्याच्या आत हे सगळे कामगार आपल्याकडे दिवाळीच्या आसपास हे आपले 155 कामगार आपल्याकडे दिसतील. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी पुणे. आघाडीची स्वयंसेवी संस्था असलेल्या सेफ किड्स फाउंडेशन इंडिया यांच्यातर्फे पुणेकरांमध्ये फटाक्यांच्या वापराबाबत आवश्यक असणाऱ्या 10 दिवसीय आग सुरक्षा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आगीच्या घटनांमध्ये मदत करण्यासाठी अग्निसुरक्षा मित्र या नावाने फायर मार्शल म्हणून समाविष्ट केले जाणार आहेत. पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी रॅलीज, रोड शो, प्रदर्शने तसेच वॉकथॉन, किड्स कार्निवल, पोस्टर मेकिंग स्पर्धा यांच्यासारखे संवादात्मक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवक हे आगीच्या घटनांमध्ये मदत करण्यासाठी अग्निसुरक्षा मित्र या नावाने फायर मार्शल्स म्हणून समाविष्ट केले जाणार आहेत. आतापर्यंत सेफ किड्स ऍट होम या प्रोग्रामद्वारे असे 621 अग्निसुरक्षा मित्र प्रशिक्षित केले गेले असून 300 मॉडेल फायर सेफ स्कूल्स आणि 100 मॉडेल फायर सेफ कम्युनिटीज विकसित करण्यात प्रवर्तक ठरले आहेत. पुण्यातील नागरिकांनी फटाके उडवण्याच्या सुरक्षेबाबत उपाययोजना राबवल्यास आपण दिवाळी सुरक्षितपणे साजरी करू शकू. तसेच या अभियानासह आम्ही दरवर्षी या मोहिमेचा प्रसार वाढवण्यासाठी SKFI सोबत सहयोग करत आहोत, असं पालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी सांगितले आहे. दुर्घटना घडू नये किंवा त्याच्या दुर्घटनेचं प्रमाण कमी असावं याच्यासाठी अग्निशमन दल साधारण त्याच्या स्थापनेपासून नागरिकांमध्ये जनजागृतीचे कार्यक्रम घेते आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला यशही मिळालेलं आहे. मागच्या 10 वर्षाची जर आपण तुलना केली सगळे कॉल्स किती असतात आपल्याला तर त्याची संख्या हळूहळू कमी होत चाललेली आहे. नागरिकांमध्ये जागृती होत चाललेली आहे आणि पुणेकरांमध्ये एक उत्सुकता असते कुठल्याही गोष्ट एकदा कळली त्यांना व्यवस्थितपणे तर त्याचा नक्कीच ते उपयोग करतात त्यांच्या पुढच्या कालावधीत. आणि याच्यामध्ये साधारण 3-4 वर्षापासून सेफ किड फाउंडेशन आणि FSAI या 2 संस्था पुण्यामध्ये आपल्याशी संलग्न झालेल्या आहेत. तत्कालीन महापालिका आयुक्तांनी या दोन्ही संस्थांना मान्यता दिली म्हणजे काम करण्यासाठी पुणे शहरामध्ये आणि अक्षरशः ज्या ठिकाणापर्यंत अग्निशामक दलाचे कर्मचारी अधिकारी पोहोचू शकत नाहीत त्या ठिकाणी सेफ किड फाउंडेशन पोहोचलेलं आहे असं मला वाटतं. कारण ज्यावेळेला 2004 TC Benjamin हे महापालिकेचे आयुक्त होते आणि त्यांनी सुचवलं होतं की नागरिकांमध्ये जास्तीत जास्त अवेअरनेस प्रोग्राम तुम्ही घ्या आणि
जितके व्हॉलंटियर्स किंवा जितके स्वयंसेवक आपण तयार करू किंवा नागरिकांमध्ये जनजागृती जेवढी जास्त करू तेवढं आपल्याला फायदेशीर राहील. तर त्यावेळेला अक्षरशः साधारण 40,000 युवक म्हणजे तरुण वर्ग आपण तयार केलेला होता. शालिनी प्लस साठी स्नेहा गवळी, पुणे. भाजप सरकारने 5 वर्षात झपाट्याने कामे केली आहे असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी हिंगणघाट येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले. हिंगणघाट येथील टाका ग्राउंडवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग केंद्र लोकार्पण आणि 753 करोड रुपयांच्या कामाची भूमिपूजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती दिसून आली आहे. हिंगणघाट येथील टाका ग्राउंडवर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग केंद्र लोकार्पण आणि 753 करोड रुपयाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी हे होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्यमंत्री हंसराज अहिर, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की या 5 वर्षात भाजप सरकारने प्रत्येक काम झपाट्याने केले असून बेरोजगार युवकांना मुद्रा लोनद्वारे रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी योग्य दर उपलब्ध करून दिला आहे. या सभेला हजारो नागरिक उपस्थित होते. माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं काम आज रस्ते असतील, पूल असेल, जलसंधारण असेल यामध्ये चाललंय. मी आपल्याला सांगू इच्छितो, भारत स्वतंत्र झाला 1947 पासून 2014 पर्यंत या संपूर्ण कार्यकाळामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण राष्ट्रीय महामार्ग जे तयार झाले या सगळ्या राष्ट्रीय महामार्गाची मिळून लांबी आहे 5,000 किलोमीटर 1947 ते 2014. आणि 2014 पासून तर 2018 पर्यंत माननीय गडकरी साहेबांनी आम्हाला जे राष्ट्रीय महामार्ग मंजूर करून दिले त्याची लांबी आहे 20,000 किलोमीटर. म्हणजे 4 वर्षामध्ये स्वातंत्र्यापासून जेवढे राष्ट्रीय महामार्ग झाले त्याच्या 5 पट राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले, कामं सुरू झाली आणि आता मार्च पर्यंत ज्याचं काम पूर्ण होईल असे 7,000 किलोमीटरचे म्हणजे 5,000 किलोमीटरची कामं आपण 70 वर्षात केली आणि 4 वर्षामध्ये 7,000 किलोमीटरची कामं या ठिकाणी आपण पूर्ण करतो आणि त्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन या ठिकाणी होताना आपल्याला दिसतंय. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. ऊस आंदोलनाची पहिली ठिणगी सांगली मध्ये पडली आहे. मागील थकबाकी आणि 3,500 रुपये FRP मागणीसाठी शेतकरी संघटना मैदानात उतरली आहेत. सांगलीच्या ऐवजी येथे शेतकरी संघटनेने ऊस तोडी बंद पाडली आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत कारखाना चालू देणार नाही असा इशारा यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. थकीत ऊस बिल FRP साठी शेतकरी संघटनेने रणशिंग फुंकले आहे. 3,500 रुपये FRP आणि मागील हंगामातील थकीत 400 रुपयांच्या मागणीसाठी सांगलीतील शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. यंदाचा हंगाम सुरू होण्याआधी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सांगलीच्या मिरज तालुक्यातील वड्डी येथे सुरू असलेली ऊसतोड आज शेतकरी संघटनेने बंद पाडली आहे. कर्नाटकच्या शिवशक्ती साखर कारखान्यासाठी सुरू असलेली ही ऊसतोड फडात जाऊन ही ऊसतोड बंद पाडली आहे. त्यावेळी ऊसतोड मजुरांना शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पिटाळून लावले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव कोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. जोपर्यंत कारखानदारांच्या कडून शेतकऱ्यांची मागील थकबाकी 400 रुपये त्याचबरोबर ऊसाला 3,500 रुपये FRP मिळत नाही तोपर्यंत कारखाना चालू देणार नाही असा इशारा यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. आज पहिल्यांदा ऊसाची ठिणगी पडलेली आहे वड्डी या मुक्कामी गावामध्ये, कारण ऊसाचा दर अजून कोणती फुटलेली नाही. आमची ठाम मागणी की 3,500 रुपये पहिला हप्ता व अंतिम दर 4,500 मिळाला पाहिजे. तर ह्या जे कर्नाटकचा जो कारखाना आहे शिवशक्ती, त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करून तुम्हाला पैसे देतो म्हणून सांगून तोड चालू केली आहे. त्यांना गाळप परवाना देखील दिलेला नाही आणि त्यांनी ऊस अशा पद्धतीनं तोड चालू केली. आम्ही ऊस तोड बंद केलेली आहे आणि कुठल्याही परिस्थिती आम्ही ऊस कारखान्यापर्यंत जाऊ देणार नाही. 3,500 रुपयावर आम्ही ठाम आहोत. याचा सरकारनं लवकर दखल घ्यावं. जे काय नुकसान भरपाई होईल याला शासन जबाबदार राहील. मागचे 400 रुपये
मागचे 400 गेल्या वर्षीचे 2500 रुपये मिळाले आहेत, 2900 रुपये दर ठरलेला असताना 400 रुपये अजून बाकी आहे, तर ते 400 रुपयांनी त्याचं व्याज हे सगळं आम्हाला रोख रक्कम दिली पाहिजे आणि मगच ऊस तोडला पाहिजे. पहिला हप्ता 3500 हा दिलाच पाहिजे, याशिवाय आम्ही ऊस तोडू देणार नाही. ब्युरो रिपोर्ट, सांगली. मिरज मधील मालगाव येथे चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. चोरट्यांनी चक्क 2 मंदिरात चोरी करून तब्बल 24 तोळे सोने लंपास केले आहे. आणखी 2 बंगल्यात चोरीचा प्रयत्नही झाला असल्याचं समजतंय. या घटनेने मालगाव मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज पहाटे मालगाव येथील बिरुदेव आणि मरगुबाई मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास ही चोरी झाली आहे. पहाटे पुजारी संजय देवप्पा भानुसे हे देवाची पूजा करायला आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली. बिरुदेव मंदिराच्या दरवाजांचे कुलूप तुटले होते. गाभाऱ्यातील तिजोरीमध्ये भक्तांनी देवाला अर्पण केलेले सुमारे 25 तोळे सोने चांदीचे दागिने होते. असा लाखो रुपयांचा ऐवज तिजोरी फोडून चोरट्यांनी लंपास केला आहे. बिरुदेव मंदिर शेजारी मरगुबाई मंदिर आहे. या मंदिरात देवीच्या अंगावरील अर्धा तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. त्याचबरोबर आणखी 2 बंगल्यात चोरीचा प्रयत्न झाला आहे. या घटनेने मालगावमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला, तसेच श्वान पथक पाचारण करण्यात आले आहे. मालगावमध्ये बिरदेव मरुपायचे मंदिर आहे आणि संध्याकाळी आणि सकाळी आरती होत असते आणि आज सकाळी पुजारी आणि पाटी 6 वाजता आलेले आहे. त्यानंतर बाहेरील कुलूप मोडलेले दिसले, त्यातून पाहायला दार कोण उघडले म्हणून आत गेला तर ते आतही कुलूप मोडलेले होते आणि दागिने मूर्ती इस्कटून दागिने सगळे घेऊन गेलेले आहेत आणि तिजोरीतून अंदाजे 25 तोळे सोनं सगळे घेऊन गेलेले आहेत आणि अनेक भक्तांनी गाठलेले त्याचे तेवढं काय मोजमाप नाही, एकत्र करून ठेवलेले होते समाजाने आणि ते सगळे गेले. नियमाप्रमाणे पोलीस स्टेशनला आम्ही वर्दी देऊन चांदी वगैरे होते आणि 1/2 किलो चांदी होते. नियमाप्रमाणे पोलीस स्टेशनला वर्दी देऊन आम्ही पोलिसांना बोलवून घेतले. द्विचे पंचनामा झालेले. आमच्या धनगर समाजाची मागणी आहे देवस्थानचे लवकरात लवकर आरोपींना अटक व्हावी ही विनंती आहे आणि आपले देवासोनं मिळावी समाजाच्या वतीने विनंती आहे. ब्युरो रिपोर्ट, सांगली. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस. बैठी मैडम बैठी. अरे देखो इनको, इनकी नाक देखो, बिल्कुल अपने पिताजी से मिलती है. देखो इसकी आंखें देखो. पता है तेरे पिताजी ने हमें हंसाया है, रुलाया है, मनोरंजन दिया है. मतलब कौन सा गाना था, एक चतुर नार बड़ी होशियार है, क्या गाना था वो. अरे बेटो तू यहाँ क्या कर रहा है और ये दोनों लड़कियां कौन है. देखिए भाई साहब आप कौन है. जी मैं इसका बाप हूँ. आप इसके बाप हूँ. महमूद का बेटा नहीं है तू. अरे हास्य कलाकार महमूद, ये तेरे बाप का रोड नहीं है. जी नहीं. तो फिर बिना हेलमेट के 2 लड़कियों को बिठा के रूम रूम करते शर्म नहीं आती तुम्हें. जवान तो कटेगा भैया तेरा. और अभी उतर के लेके जाओ. आपकी और सबकी सुरक्षा के लिए कृपया ट्रैफिक नियमों का पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं. शाबाश. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांती नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आता पाहूया पुढील वृत्त. बीड मधील अंबाजोगाई येथे 25 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे मेळावा संपन्न झाला. यावेळी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी भाजप सरकारवर टीका केली आणि शरद पवार यांनी मंडल आयोगाची अंमलबजावणी करून ओबीसींना शैक्षणिक सवलती आणि नोकरीत आरक्षण दिल्याचेही सांगितले. तत्कालीन व्हीपी सिंग सरकारने मंडळ आयोगाची स्थापना केली आणि आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या. त्याबाबत अनेक जण कोर्टात गेले, त्यामध्ये कोर्टाने ओबीसी समाजाला नोकरीत आरक्षण देण्याची भूमिका स्वीकारली. परंतु शरद पवार यांनी शैक्षणिक सवलती नोकरीत आरक्षण देण्याबाबत सर्वप्रथम महाराष्ट्रात अंमलबजावणी केली, त्यामुळे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि शिष्यवृत्तीची संधी मिळाली. यामुळे ओबीसी समाजाची उन्नती झाली असल्याचे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी सांगितले. अंबाजोगाई येथे 25 ऑक्टोबर रोजी ओबीसी सेल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनीही भाजप सरकारवर ताशेरे ओढले. केवळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच ओबीसींना न्याय मिळवून दिला आहे हे आवर्जून सांगितले. या प्रसंगी ओबीसी सेलचे पदाधिकारी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हणून पवार साहेब त्या काळी भुजबळ साहेबांनी मंडळाच्या शिफारसी लागू करण्यासाठी आणि ह्या आरक्षणासाठी शिवसेना सोडली आणि पवार साहेबांच्या साथीला आले. पण पवार साहेब कायमचे विचार करायचे, मला जर ह्या राज्यात मंडळाच्या शिफारसी लागू करायच्या असल्या तर त्यांना शिक्षणात सवलती मिळाल्याच पाहिजे. म्हणून पवार साहेबांनी एक विशेष तरतूद करत काही राज्य सरकारचा फंड काही केंद्र सरकारचा फंड अशी एक व्यवस्था तयार करून ह्या राज्यात मंडळ आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचं काम पवार साहेबांना केलं आणि तेही केंद्राच्या एक पाऊल पुढे जात शिक्षणाच्या सवलतीसहित. परिणामी महाराष्ट्र हा राज्य देशात पहिला राज्य ठरला ज्या राज्यात मंडळ आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या. आणि आज आम्ही इथं शिकू शकतो, आमची पिढी शिकते आहे ते फक्त शरद पवार साहेबांनी हे आपल्याला विचारून विसरण्याची गरज नाही. या ठिकाणी अडचणीत सापडलेला आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की नोटबंदी झाली आणि या नोटबंदीमुळं सर्वसामान्य माणूस अडचणीत आला. जवळपास 150 ते 200 लोकांचा बळी या रांगेमध्ये गेला. दुसरी गोष्ट GST लागली. या GST माध्यमातून व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात अडचणीत आला. त्याच्या ज्या जाचक अटी आहे त्या अटीच्या माध्यमातून व्यापारी अडचणीमध्ये आला. तिसरी गोष्ट या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना सर्व सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे हा मुद्दा घेऊन सर्व राष्ट्रवादी काँग्रेसने आदरणीय धनंजयजी मुंडे साहेबांनी सभागृहामध्ये सभागृहाच्या बाहेर एक या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी जो शेतकरी अडचणीत आलेला आहे आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी अडचणीत आलेला आहे अशा शेतकऱ्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे याच्यासाठीचं मोठं आंदोलन झालं. शालिनी प्लस साठी नंदकुमार पांचाळ अंबाजोगाई बीड. मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी अहमदनगरच्या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे त्यामुळे मराठवाड्याचा पाणी प्रश्न चिघळण्याची दाट शक्यता आहे. मुळा धरणावर आंदोलनासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी धरणाचे दरवाजे अडवून धरले. पाहुयात याच संदर्भातली ही बातमी. अहमदनगरच्या शेतकऱ्यांनी मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध दर्शवला आहे. या संदर्भातच मुळा धरणावर आंदोलन छेडण्यात आले. धरणावर आंदोलनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं असून या आंदोलनात माजी आमदार शंकरराव गडाख शिवाजी गाडे हे सुद्धा सहभागी झाले. यावेळी धरणात उडी घेऊन जलसमाधी घेऊ असा इशारा शंकरराव गडाख यांनी दिलाय. मराठवाड्याला पाणी सोडण्यासाठी तीव्र विरोध त्यांनी यावेळी केला. दरम्यान नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये मराठवाड्यासाठी 8.9 TMC पाणी सोडण्याचे अधिकृत आदेश आल्यानंतर नगरच्या पाटबंधारे विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्यात. कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार असल्याचे समजतंय. आज सकाळी नेवाशा तालुक्यातल्या हजारो शेतकऱ्यांचा मेळावा आम्ही सोने इथे आयोजित केला होता. आपल्या सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र शासनाने 179 तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केलेला आहे. नगर जिल्ह्यातले जवळपास 11 तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासनानेच दुष्काळ जाहीर केलेला आहे. आणि दुष्काळ जाहीर केलेला असताना मुळा धरण हे या जिल्ह्याच्या कलेक्टर आणि पालकमंत्र्यांनी हे पिण्याकरता दुष्काळामुळे राखीव ठेवलेलं आहे. नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे, तसाच मराठवाड्यामध्ये देखील दुष्काळ आहे. नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळ असताना मराठवाडा महामंडळ जे आहे पाटबंधारे महामंडळ त्याचे जे अधिकारी आहेत त्यांना शासनाचा फक्त निर्णय झाला की मराठवाड्याला पाणी सोडा म्हणून, परंतु कोर्टाचा असा कुठलाही निर्णय झालेला नाही की मराठवाड्याला पाणी सोडा. कोर्टाने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत महामंडळाला की तुम्ही सगळ्या धरणांचा विचार करून शेतीचा पाण्याचा विचार करून मग निर्णय घ्या. परंतु या महामंडळाने एकतर्फी निर्णय घेतला आणि नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळ असताना मुळा धरणाचं पाणी मराठवाड्याला सोडण्याचा राजकीय निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाला सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि म्हणून निवेदन आम्ही महामंडळाला यापूर्वीच दिलं होतं की अशा पद्धतीने मुळा धरणामध्ये फार थोडा कमी पाणी साठा आहे. शेतकऱ्यांनी त्या पाणीसाठ्याच्या जीवावरती मोठ्या प्रमाणामध्ये पिकं घेतलेली आहेत. पिण्याचा पाण्याचा प्रश्न नगर जिल्ह्यामध्ये देखील आहे आणि म्हणून हे पाणी
कसं तरी 3-4 महिने फक्त आम्हाला पुरे, परंतु त्यातच आता जर 2 TMC पाणी जर मुळात धरणातनं मराठवाड्याला जाणार असेल तर 2 महिन्यानंतरच लगेच पाण्याची फार मोठी टंचाई होणार आहे आणि शेतकऱ्यांची उभे पिकं जे कर्ज काढून लाखो रुपये कर्ज काढून शेतकऱ्यांनी जी पिकं घेतलेली आहेत ती जळून जाणार आहेत. आणि म्हणून आम्ही सर्वांनी असं ठरवलेले आहे की हा जो अन्यायकारक राजकीय निर्णय झालेला त्याला विरोध करायचा, मुळात धरणावरती येऊन नदीपात्रामध्ये बसायचं आणि पाणी अजिबात सोडता कामा नये अशी सगळ्या शेतकऱ्यांची भूमिका आहे. त्या भूमिकेचं समर्थन करण्याकरता मी सर्वात पुढे त्या नदीपात्रामध्ये जाऊन आंदोलन करणार आहे. परंतु इथे आल्यानंतर पोलिसांनी दडपशाही सुरू केलेली आहे, आम्हाला धरणाच्या नदीपात्रामध्ये जाण्यास मज्जाव केलेला आहे. मी या निमित्ताने पोलीस प्रशासनाला या निमित्ताने सूचना देऊ इच्छितो, सांगू इच्छितो की अशा पद्धतीने दडपशाही ही योग्य नाही. आम्ही रितसर मार्गाने शेतकऱ्यांचं आंदोलन आम्ही करत आहोत आणि आमची साफ मागणी आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये प्रचंड दुष्काळ नगर जिल्ह्यामध्ये असताना मुळा धरणाचं पाणी मराठवाड्याला सोडता कामा नये, त्याला आमचा प्राणपणाने विरोध राहणार आहे. परंतु जर पोलीस प्रशासन अशा पद्धतीने दडपशाही करत असतील ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही. मी इशारा देऊ इच्छितो की एका जरी शेतकऱ्याला जर काठी लागली तर मी स्वतः मग धरणामध्ये उतरून आत्मदहन करील, त्याची सगळी जबाबदारी शासनाला घ्यावी लागेल. ब्युरो रिपोर्ट, राहुरी. वेस्ट इंडिज विरुद्धच्या उर्वरित 3 वनडे सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या 2 वनडे सामन्यातील खराब गोलंदाजी पाहता भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांना परत बोलवण्यात आलंय. मोहम्मद शमीला उर्वरित सामन्यांसाठी वगळण्याचा निर्णय निवड समितीने घेतलाय. टीम इंडियाने विशाखापट्टणम विंडीजला विजयासाठी तब्बल 322 धावांचं आव्हान दिलं, पण भारतीय गोलंदाजांच्या निशाणाजनक कामगिरीमुळे कर्णधार विराटच्या शतकाला विजयाचं सुख लाभलं नाही. शाय होपने अखेरच्या चेंडूवर ठोकलेल्या चौकाराने वेस्ट इंडिजला वन डे टाय करून दिली. या सामन्यात विंडीजला अखेरच्या 2 चेंडूंवर विजयासाठी 7 धावांची आवश्यकता होती. बीसीसीआयच्या निवड समितीने 5 सामन्यांच्या या वन डे मालिकेसाठी सुरुवातीला केवळ 2 सामन्यांसाठी 14 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. यावेळी उर्वरित 3 वन डे सामन्यांसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा करत 2 वेगवान गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. वर्ध्यात सरकारकडून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आधारभूत किंमत मिळावी याकरता केंद्र सरकारची एजन्सी असलेल्या नाफेड मार्फत शेतकऱ्यांच्या शेतीमालाला खरेदी करण्यात आलं आहे. यामध्ये सोयाबीन पिकाचा समावेश आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक निघून सुद्धा अजूनपर्यंत सोयाबीन पिकाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली नाही. यामध्ये तांत्रिक बाबीने शेतकऱ्यांसमोर मोठा अडथळा निर्माण केला आहे. पाहूया ही बातमी. तांत्रिक बाबीने शेतकऱ्यांसमोर मोठा अडथळा निर्माण केला असून गरजेपोटी बळीराजाला आपल्या पिवळ्या सोन्याची विक्री व्यापाऱ्याला अवाच्या सवा भावात करून आर्थिक गरज भागवण्याची वेळ शासनाने शेतकऱ्यांवर आणली आहे. शासनाने सोयाबीन ऑनलाईन नोंदणीची तारीख 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत घोषित केली असून इतर जिल्ह्यात ही प्रक्रिया सुरू झाली असल्याचे समजतंय. मात्र घोषित केलेल्या तारखेपैकी अर्ध्यापेक्षा जास्त दिवस उलटून गेले तर वर्धा जिल्ह्यात अजूनपर्यंत कोणत्याही बाजार समितीत अथवा खरेदी विक्रीत सोयाबीनची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली नसल्याने बळीराजा विवंचनेत पडला आहे. रोज नोंदणी करण्याकरता आपले कागदपत्र घेऊन जाऊन खरेदी विक्रीचे उंबरडे झिजवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यावेळी शेतकरी आता या प्रतीक्षेत न राहता आपलं सोयाबीन बाजारात विकत आहे. आता कास्तकाराला पैशाची गरज आहे, परंतु अजूनपर्यंत ही नाफेडची खरेदी चालूच झाली नाही. मी 2-3 जाऊन आलो समुद्रपूरला, पण त्यांनी सांगितलं की आम्हाला आदेशच नाही. आदेश केव्हा येईल आणि तारीख तर दिली त्यांनी 1 पासून ते 30 ऑक्टोबर पर्यंत. मग सोयाबीन विकायचं आम्ही कसं विकायचं? आणि व्यापाऱ्याची रेट तर खूप कमी आहे, जवळपास 3-4, मग त्यांना द्यायचं का? मग हे खरेदी चालू केव्हा होईल? काल दिनांक 15/10/2018 मी सोयाबीन ऑनलाईन खरेदीची नोंदणी करण्यासाठी समुद्रपूरला खरेदी विक्रीमध्ये गेलो असता त्यांनी असे सांगितले की आमच्याकडे कुठल्याही प्रकारची ऑनलाईनची सुविधा आलेली नाही आणि त्यामुळे आम्ही तुमचं सोयाबीनची नोंद करून घेऊ शकत नाही. एक चांगला उपक्रम शासनाने राबवला असताना सुद्धा
त्याचा अधिकारी लोक कोणतंही सहकार्य न करता उलट शासन कसं बदनाम होईल याचा प्रयत्न करत असल्याचं मला असं वाटतंय. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी शासनाने ऑनलाईन नोंदणीची सुविधा तयार करावी आणि शेतकऱ्यांचे नोंदणीकृत. शालिनी प्लस साठी विलास नवघरे, वर्धा. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. वायएसआर काँग्रेस अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्यावर हल्ला, सेल्फी काढण्याच्या बहाण्याने केला हल्ला. एसटी कर्मचाऱ्यांना यंदा 1 नोव्हेंबरला मिळणार वेतन, दिवाळी निमित्त एसटी प्रशासनाचा निर्णय. पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना अखेर न्याय, श्रेयवादावरून केलं जात आहे राजकारण. आणि पुणे पिंपरी चिंचवड मध्ये आग सुरक्षा उपक्रमाचे आयोजन, सेफ किड्स फाउंडेशनचा उपक्रम. बातमीपत्रात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.